कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील पाचशे बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर बुधवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होती मात्र ती होऊ शकली नाही आता या न्यायालयाने आजची तारीख दिली आहे बोगस कर्ज प्रकरणात ईडीने विवेक पाटील यांना अटक केली होती त्या प्रकरणात ईडीच्या मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला मात्र पनवेल न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन त्यांचा मुक्काम अजून तळोजा तुरुंगातच आहे पनवेल जिल्हा न्यायालयाने विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी एकवीस ऑगस्ट त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट ही तारीख दिली होती बुधवारी न्यायालयाने या जामीन अर्जावर विचार करण्यासाठी आता आजची तारीख दिली आहे